नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या कायदे ऑनलाईन कोर्समध्ये पी एस आय मुख्य परीक्षेसाठी कायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यापैकी आय पी सी आणि सी आर पी सी एव्हिडन्स ॲक्ट हे तीन अत्यंत महत्त्वाचे कायदे सी आर पी सी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोडपैकी पाचवं जे प्रकरण आहे त्या पाचव्या प्रकरणाला आज आपण अभ्यासणार आहोत पाचव्या प्रकरणाचं नाव आहे अरेस्ट पर्सन्स म्हणजे व्यक्तींची अटक म्हणजेच कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याद्वारे अटक केव्हा केली जाईल अटक कशी केली जाईल अटक कोणत्या पद्धतीने केली जाईल काय नियम आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांना कशा शक्ती दिलेल्या आहेत की कोणत्या वेळेस कोणत्या स्थळी ते कशा पद्धतीने अटक करू शकतात आणि तेच आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत हे जरी आपल्याला मुख्य परीक्षेसाठी जरी महत्त्वाचं असेल तरीसुद्धा ज्यावेळेस तुम्ही सब इन्स्पेक्टर बनणार आणि ज्यावेळेस तुम्ही चार्ज घेणार त्यावेळेस तुम्हाला हे सर्व कलम अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्यावेळेस तुम्ही हे सर्व प्रॅक्टिकली अनुभवणार आहेत आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला परीक्षेच्या आधीच माहिती असतील तर ज्यावेळेस तुम्ही सब इन्स्पेक्टर बनणार त्यावेळेस नक्कीच तुम्हाला या सर्व कलमांचा खूप जास्त प्रमाणात फायदा झालेला तुम्हाला दिसणार आहे तर चला आपण सुरुवात करूया प्रकरण पाचला प्रकरण पाच हे सुरू होते कलम एक्केचाळीसपासून प्रकरण पाच अरेस्ट ऑफ पर्सन सुरू होते कलम एक्केचाळीसपासून आता सर्वांना माहिती असेल की कोणत्याही व्यक्तीला जर अटक करायची असेल तर ज्या व्यक्तीला अटक करायची आहे त्या व्यक्तीच्या नावाचं वॉरंट इश्यू होणं गरजेचं आहे जे दंडाधिकारी आहे ते वॉरंट इश्यू करतात आणि ते वॉरंट घेऊन पोलीस अधिकारी व्यक्तीला अटक करतात ही एक प्रोसेस आहे परंतु कलम एक्केचाळीस विना वॉरंट विदाउट वॉरंट कलम एक्केचाळीस हे तुम्हाला म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना विना वॉरंटने अटक करण्याची पावर देत आहे कलम एक्केचाळीस कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला विदाउट वॉरंट म्हणजे वॉरंट विना अटक करण्याची शक्ती प्रदान करतो कोण सी आर पी सीचं प्रकरण पाचमधील कलम एक्केचाळीस हे लक्षात ठेवायचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सी आर पी सीनुसार कोणत्या कलमानुसार विदाऊट वॉरंट म्हणजे व्या वॉरंट विना अटक केली जाऊ शकते इट्स व्हेरी सिम्पल कलम एक्केचाळीस ओके सो कलम एक्केचाळीस हे वॉरंटशिवाय अटक करण्याची पावर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला देत असतं मग परिस्थिती काय आहे त्याआधी आपण टायटल या ठिकाणी लिहून घेऊ हो? की जे टायटल मी आता तुम्हाला सांगितलं टायटल असं आहे की कोणताही पोलीस अधिकारी कोणताही पोलीस अधिकारी वारंट शिवाय, वॉरंट शिवाय कि दंडाधिकारी यांचे आदेशा विना अटक करू शकतो कलम एक्केचाळीस कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अशी पावर देत आहे की ते विदाऊट वॉरंट म्हणजे वॉरंटशिवाय त्या व्यक्तीला अटक करू शकतात मग आता कोणत्या व्यक्तीला अटक करू शकतात तर जी व्यक्ती लक्ष द्यायचं प्रत्येक शब्दावर आपलं लक्ष असलं पाहिजे जी व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत जी व्यक्ती किंवा कोणतीही व्यक्ती कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एखादा दखलपात्र अपराध करत असेल एखादा दखलपात्र हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे दखलपात्र अपराध करत असेल ठीक आता बघा समजा तुम्ही पोलीस अधिकारी बनलेत आणि तुमच्यासमोर जर एखादा व्यक्ती एखादा दखलपात्र अपराध करत असेल तर पोलीस अधिकारी या नात्याने तुम्ही त्या दखलपात्र अपराध करणाऱ्या व्यक्तीला अटक करू शकतात आणि ही अटक करताना तुम्हाला वॉरंटची गरज पडणार नाही म्हणजे कलम एक्केचाळीस जे आपल्याला म्हणजे पोलीस अधिकाऱ्याला जे शक्ती प्रदान करते ती हीच आहे की एखाद्या पोलीस अधिकाऱ्यासमोर किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थित एखादा व्यक्ती एखादा दखलपात्र अपराध करत असेल तर ती पोलीस अधिकारी व्यक्ती त्या अपराध करणाऱ्या म्हणजेच दखलपात्र अपराध करणाऱ्या व्यक्तीला अटक करू शकते आता बघा जी व्यक्ती जी व्यक्ती म्हणजे यापैकी कोणी येऊ हो शकते कोणत्याही वयाची व्यक्ती येऊ शकते पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत म्हणजे पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत एखादा दखलपात्र अपराध करत असेल आता दखलपात्र अपराध कोणकोणते आहेत तर सी आर पी सीचा जो बेअर ॲक्ट आहे तो तुम्ही गुगलवरून केव्हाही डाउनलोड करू शकतात आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑलरेडी तो दिलेला आहे त्या बेअर ॲक्टची जी पहिली अनुसूची आहे पहिलं परिशिष्ट आहे त्या पहिल्या परिशिष्टामध्ये किंवा जे परिशिष्ट आहे त्या परिशिष्टामध्ये वेगवेगळी कलम आणि त्या कलमानुसार वेगवेगळे गुन्हे आणि ते गुन्हे दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे असं त्यासमोर लिहिलेलं असतं तरीसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी काही ठराविक आणि अत्यंत महत्त्वाचे असे दखलपात्र गुन्हे सांगत आहेत जसं की तीनशे दोन आय पी सीनुसार तीनशे दोन खून खून करणे तीनशे दोन नुसार खून करणे दखलपात्र अपराध आहे किंवा आय पी सी सेक्शन थ्री झिरो सेवन खुनाचा प्रयत्न करणे ठीक किंवा आय पी सी तीनशे सव्वीस घातक हत्यारांनी जबर दुखापत करणे तीनशे सव्वीस सेक्शन थ्री ट्वेंटी सिक्स ए किंवा अ म्हणू शकतो आपण त्याला ऍसिड फेकणे ठीक आहे ऍसिड फेकून दुखा दुखापत करणे थ्री ट्वेंटी सिक्स बी ऍसिड फेकण्याचा प्रयत्न करणे आय थ्री ट्वेंटी एट मादक पदार्थ सेवन करायला लावून दुखापत करणे याप्रमाणे अजून बरेच दखलपात्र अपराध आहेत हे दखलपात्र अपराधांची जर अनुक्रमणिका आपल्याला पाहायची असेल तर सी आर पी सीचा जो बेअर ॲक्ट आहे तो डाउनलोड करायचा आणि त्याचं जे परिशिष्ट आहे त्या परिशिष्टामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलम आहेत कलमांच्या पुढे त्या कलमांचे काय वेगवेगळे अपराध आहेत ते दिलेले आहेत आणि तो अपराध दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे असं त्याच्यासमोर लिहिलेलं असतं त्यामुळे आपण आय पी सीनुसार तीनशे दोन खून करणे तीनशे सात खुनाचा प्रयत्न करणे तीनशे सव्वीस घातक हत्यारांनी जबर दुखापत करणे तीनशे सव्वीस ऍसिड फेकणे हे नंतर ऍड केलेले आहे आय पी सीमध्ये तीनशे सव्वीस बी ॲसिड फेकण्याचा प्रयत्न करणे तीनशे अठ्ठावीस एखाद्या व्यक्तीला मादक द्रव्य किंवा मादक पदार्थ सेवन करून त्याला जबर दुखापत पोहोचवणे तर अशा प्रकारचे जे काही दखलपात्र अपराध आहेत किंवा अजूनही दखलपात्र अपराध आहेत प्रत्येक दखलपात्र अपराध या ठिकाणी लिहिणं शक्य नाही त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की सी आर पी सीचा जो बेअर ॲक्ट आहे त्याच्या शेवटी तुम्हाला वेगवेगळे कलम कलमांच्या पुढे तो जो अपराध असेल त्या अपराधाचं विवरण दिलेलं आहे आणि पुढे आपल्याला दखलपात्र किंवा अदखलपात्र दिलेला आहे तर असा कोणताही दखलपात्र गुन्हा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यासमोर जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्या व्यक्तीला तो पोलीस अधिकारी विना वॉरंटने वॉरंट शिवाय अटक करू शकतो अशी पॉवर कलम एक्केचाळीसने आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली आहे तर या ठिकाणी बघा जी व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जी व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एखादा दखलपात्र अपराध करत असेल तर त्या व्यक्तीला विना वॉरंटशिवाय म्हणजे वॉरंटशिवाय पोलीस अधिकारी अटक करू शकतात फॉर एक्झाम्पल एखादे एक एक पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांच्यासमोर एखाद्या व्यक्तीने तीनशे दोन खून केला तर ते पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला अटक करू शकतात किंवा पोलीस अधिकाऱ्यासमोर एखाद्या व्यक्तीने तीनशे सात हा गुन्हा केला म्हणजे खुनाचा प्रयत्न करण्या खुन खुनाचा प्रयत्न केला एखाद्या व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केला तर तीनशे सात दखलपात्र गुन्हा आहे आणि पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत तो गुन्हा घडत आहे त्यामुळे ते, ते पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला अटक करू शकतात विना वॉरंट त्यांना वॉरंटची गरज लागत नाही तीनशे सव्वीस समजा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यासमोर एखादा व्यक्ती घातक हत्याराने एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला जबर दुखापत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पोहोचवत असेल तर अशा परिस्थितीत तोसुद्धा एक दखलपात्र अपराध आहे दखलपात्र गुन्हा आहे म्हणून कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यासमोर कोणताही दखलपात्र गुन्हा जर घडत असेल किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थित कोणताही दखलपात्र गुन्हा अपराध घडत असेल तर ते पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला जो अपराध करत आहे त्या व्यक्तीला विना वॉरंट अटक करू शकतात त्यानंतर तीनशे सव्वीस आहे तीनशे सव्वीस ए आहे तीनशे सव्वीस बी आहे तीनशे अठ्ठावीस आहे कोणताही दखलपात्र गुन्हा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला जात असेल तर ते पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला अटक करू शकतात आणि अटक करण्यासाठी त्यांना वॉरंटची गरज लागत नाही ही झाली पहिली केस केस वन केस वन दिस इज सो सिंपल ओके आणि पोलीस अधिकारी म्हणजे कोणते व्यक्ती तर पोलीस कॉन्स्टेबलपासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यंत जे सगळे असतील ते सर्व ठीक आहे म्हणजे पोलीस पासून तर सर्वात वरचे जे पोलीस अधिकारी आहे तिथपर्यंत कोणतेही पोलीस अधिकारी यामध्ये समाविष्ट होत ठीक आहे सी आर पी ने व्याख्या दिलेली आहे पोलीस अधिकारी या शब्दाची त्यामध्ये पासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत आपण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने ही केस एक आहे की केस मध्ये म्हणजे या टाईपमध्ये जर अपराध घडत असेल तर पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला अटक करू शकतात आता आपण दुसरी केस पाहणार आहोत की दुसऱ्या केसमध्ये सुद्धा पोलीस अधिकारी व्यक्तीला विदाऊट वॉरंट अटक करू शकतात ही पहिली केस पाहिली आता सेकंड सिनारिओ किंवा सेकंड केस किंवा सेकंड सेगमेंटचा आपण विचार करणार जर लिहायचं असेल तर एक सेकंदात हे फक्त पॉज करून तुम्ही लिहू हो शकतात तर बघूया केस दोन अजून काही वेगवेगळ्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी विदाऊट वॉरंट व्यक्तीची अटक करू शकतात मग कोणकोणती ती कंडिशन आहे समजा हा एक व्यक्ती आहे समजा हा एक व्यक्ती आहे ओके या व्यक्तीने दखलपात्र अपराध केलेला आहे या व्यक्तीने काय केलेलं आहे दखलपात्र अपराध केलेला आहे आणि जो दखलपात्र अपराध केलेला आहे त्या दखलपात्र अपराधाची शिक्षा आय पी प्रमाणे सात वर्ष किंवा सात वर्षापेक्षा जास्त असू शकते समजा हा एक व्यक्ती आहे या व्यक्तीने एक असा दखलपात्र अपराध केला दखल की ज्या दखलपात्र गुन्ह्याची किंवा त्या दखलपात्र अपराधाची शिक्षा ही सात वर्ष किंवा सात वर्षापेक्षा जास्त असेल ही पहिली कंडिशन एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने दखलपात्र अपराध केलेला आहे असा दखलपात्र अपराध की ज्याची शिक्षा ही सात वर्ष किंवा सात वर्षांपेक्षा जास्त असेल तर अशा प्रकारची पोलीस अधिकाऱ्यांना फिर्याद आली असेल फिर्याद म्हणजेच काय कंप्लेंट एखादी कंप्लेंट जर आलेली असेल की ज्या कंप्लेंटमध्ये एखाद्या व्यक्तीने एक, एक दखलपात्र अपराध केलेला आहे आणि तो दखलपात्र अपराध ही सात वर्षापर्यंत म्हणजे सात वर्ष किंवा सात वर्षांपेक्षा जास्त पनिशमेंट देऊ शकते शिक्षा देऊ शकते असा अपराध केलेला आहे अशी फिर्याद आलेली असेल किंवा किंवा माहिती मिळाली असेल एखाद्या व्यक्तीने एखादा दखलपात्र अपराध केलेला आहे ज्याची शिक्षा ही सात किंवा सात वर्षांपेक्षा जास्त असू शकते अशी फिर्याद आलेली असेल किंवा माहिती मिळाली असेल एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांना मा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला माहिती मिळाली असेल टेलिफोनद्वारे माहिती मिळाली असेल किंवा आपल्या खबरीद्वारे माहिती मिळाली असेल तर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला अशी माहिती मिळालेली आहे की एखाद्या ठिकाणी असा एका व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने असा अपराध केलेला आहे की ज्या अपराधाची शिक्षा ही सात वर्ष किंवा सात वर्षांपेक्षा जास्त असू शकते किंवा तिसरी कंडिशन आहे किंवा तिसरी कंडिशन आहे वाजवी संशय वाजवी संशय हे तीन टर्म्स फार महत्वाचे आहेत की एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने दखलपात्र गुन्हा केलेला आहे दखलपात्र गुन्ह्याची शिक्षा ही सात वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा प्रकारची फिर्याद पोलीस अधिकाऱ्याला मिळालेली असेल किंवा अशा प्रकारची माहिती टेलिफोनद्वारे मिळाली असेल किंवा पत्राद्वारे मिळाली असेल किंवा आपल्या खबरीद्वारे मिळाली असेल किंवा असा संशय असा वाजवी संशय त्या पोलीस अधिकाऱ्याला असेल तर तो पोलीस अधिकारी अटक करू शकतो या व्यक्तीला परंतु त्यांना या पाच अटींपैकी एक अटींची पूर्तता करावी लागते पाच अटी आहेत ठीक एखाद्या व्यक्तीने एक, एक दखलपात्र अपराध केला ज्याची शिक्षा सात वर्ष किंवा सात वर्षापेक्षा जास्त असेल अशी फिर्याद आली असेल किंवा माहिती मिळाली असेल किंवा वाजवी संशय असेल ही झाली एक कंडिशन आणि दुसरी कंडिशन ही आहे की इथे पाच कंडिशन मी तुम्हाला सांगतो त्या पाच कंडिशनपैकी एक कंडिशन जरी सॅटिस्फाय झाली तर पोलीस अधिकारी या व्यक्तीला विदाऊट वॉरंट कोणत्याही वॉरंटाशिवाय अटक करू शकतात पहिली अट ही आहे एखादा दुसरा अपराध करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ठीक बघा एखादा व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने अपराध केलेला आहे अपराध असा की जो दखलपात्र आहे असा दखलपात्र अपराध की ज्याची शिक्षा सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी फिर्याद अशी <coughs> फिर्याद आलेली असेल किंवा अशी माहिती मिळालेली असेल किंवा अशी वाजवी संशय असेल आणि हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती एखादा दुसरा अपराध अजून करू शकतो म्हणजे अजून एखादा दुसरा अपराध हा व्यक्ती करू शकतो आणि त्या अपराधापासून या व्यक्तीला परावृत्त करायचं आहे आणि त्या अपराधापासून या व्यक्तीला परावृत्त करायचं असेल तर या व्यक्तीला अटक करणं गरजेचं आहे अशी खात्री ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याची होईल त्यावेळेस पोलीस अधिकारी या व्यक्तीला विदाऊट वॉरंट अटक करतील बघा इकडची एक कंडिशन सॅटिस्फाय करायची इकडे पाच अटे दिलेले आहेत त्या पाच अटीपैकी एक अट पूर्ण केली की पोलीस अधिकारी या व्यक्तीला अटक करू शकतात हा व्यक्ती असा व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने एक दखलपात्र गुन्हा केलेला आहे दखलपात्र अपराध केलेला आहे असा दखलपात्र अपराध केलेला आहे की ज्याची शिक्षा सात वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल अशी कंप्लेंट आलेली असेल पोलीस अधिकाऱ्याला माहिती मिळाली असेल किंवा बाजवी संशय असेल आणि हा व्यक्ती अजून एखादा दुसरा अपराध करण्याच्या मार्गावर आहे आणि तो अपराध करण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे त्यासाठी या व्यक्तीची अटक करावी लागेल अशी जेव्हा पोलीस अधिकाऱ्याची खात्री होईल त्यावेळेस पोलीस अधिकारी या व्यक्तीला अटक करतील किंवा यासाठी पुढे आहे किंवा योग्य अन्वेषण करण्यासाठी योग्य अन्वेषण योग्य म्हणजे प्रॉपर प्रॉपर अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन एकतर यापैकी फिर्याद आली असलेली पाहिजे किंवा माहिती मिळाली असली पाहिजे किंवा वाजवी संशय असला पाहिजे या व्यक्तीने दखलपात्र गुन्हा केलेला आहे ज्याची शिक्षा सात वर्षापर्यंत असेल आणि या व्यक्तीची प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे अशी खात्री ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांची होईल त्यावेळेस ते पोलीस अधिकारी या व्यक्तीची अटक करतील एकतर याला दुसरा अपराध करण्याच्या मार्गावरून थांबवण्यासाठी याची अटक गरजेची असेल असं नसेल तर याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे म्हणून सुद्धा पोलीस अधिकारी यांची या व्यक्तीची अटक करू शकतात तिसरं आहे किंवा अपराधाचा पुरावा नष्ट करण्यापासून किंवा फेरफार करण्यापासून परावृत्त करण्यासाठी की हा जो व्यक्ती ज्याने दखलपात्र गुन्हा केलेला आहे ज्याची शिक्षा सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी फिर्याद आलेली आहे किंवा माहिती मिळालेली आहे किंवा वाजवी संशय आहे त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांना जर असं वाटेल की अपरा हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीने जो अपराध केलेला आहे त्या अपराधाचे पुरावे हा व्यक्ती नष्ट करू शकतो किंवा पुराव्यामध्ये फेरफार करू शकतो किंवा जे ॲविडन्स आहे त्यांना टेम्पर करू शकतो अशी खात्री ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांची होईल की पुराव्या जो पुरावा आहे तो पुरावा नष्ट करण्यापासून या व्यक्तीला परावृत्त करणे किंवा त्या एव्हिडन्स टॅम्परिंगपासून या व्यक्तीला परावृत्त करण्यासाठी या व्यक्तीची अटक होणे गरजेचे आहे अशी खात्री ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याची होईल त्यावे त्यावेळेस पोलीस अधिकारी या व्यक्तीला अटक करतील <coughs> एव्हिडन्स टेम्परिंगपासून परावृत्त करण्यासाठी या व्यक्तीची अटक करणे गरजेचे आहे असं ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याला वाटेल त्यावेळेस पोलीस अधिकारी या व्यक्तीला अटक करतील विदाऊट वॉरंट चौथी आहे अपराधाची वस्तुस्थिती माहिती असलेला व्यक्तीला धमकी देणे प्रलोभन देणे यापासून परावृत्त करण्यासाठी चौथी कंडिशन काय आहे की हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीने जो अपराध केलेला आहे हा अपराध करत असताना एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने पाहिले मग हा जो व्यक्ती आहे याला माहिती आहे की अपराध करताना तिसऱ्या एका व्यक्तीने मला पाहिलेले आहे मग तो जो तिसरा व्यक्ती आहे ज्याला या प्रकरणाची वस्तुस्थिती माहिती आहे त्या व्यक्तीला कदाचित हा व्यक्ती त्या व्यक्तीला कदाचित हा व्यक्ती धमकी देऊ शकतो ठीक किंवा त्या व्यक्तीला प्रलोभन देऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला अभिवचन देऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या सिच्युएशनमधून परावृत्त करण्यासाठी या व्यक्तीला अटक होणे गरजेचे आहे अशी खात्री ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याची होईल त्यावेळेस पोलीस अधिकारी विदाऊट वॉरंट या व्यक्तीला अटक करेल आणि पाचवी कंडिशन आहे न्यायालयासमोर उपस्थित राहण्याची निश्चिती नसेल याचे नोट्स मी तुम्हाला देणारच आहे ओके आता लास्ट कंडिशन ही आहे एकतर ही कंडिशन केव्हाही किंवाही केव्हाही किंवा पाचवी कंडिशन अशी आहे की ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याला खात्री होईल की या व्यक्तीला अटक करणं गरजेचं आहे जर या व्यक्तीला अटक केली नाही तर हा व्यक्ती न्यायालयासमोर हजर राहील याची काही निश्चिती नाही याची काही गॅरंटी देता येत नाही म्हणून या व्यक्तीला अटक करणं गरजेचं आहे अशी खात्री ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याची होईल त्यावेळेस पोलीस अधिकारी या व्यक्तीला अटक करेल आणि अटक करताना तो अटक करताना ती विदाऊट वॉरंट अटक असेल अटक करताना ही विदाऊट वॉरंट अटक असेल कलम एक्केचाळीस ही पॉवर देत आहे पोलीस अधिकाऱ्यांना की ज्यावेळेस एखादा व्यक्ती दखलपात्र अपराध करेल ज्याची शिक्षा सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशी फिर्याद आलेली असेल किंवा माहिती मिळालेली असेल किंवा वाजवी संशय असेल आणि तो व्यक्ती एखादा दुसरा अपराध करण्याच्या मार्गावर असेल त्या अपराधापासून परावृत्त करण्यासाठी त्याची अटक होणे गरजेचे आहे किंवा योग्य ते अन्वेषण म्हणजे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी या व्यक्तीची अटक होणे गरजेचे आहे किंवा हा व्यक्ती ज्याने अपराध केलेला आहे तो अपराधाचा पुरावा नष्ट करू शकतो एव्हिडन्स टेम्परिंग करू शकतो त्यापासून परावृत्त करण्यासाठी या व्यक्तीची अटक होणे गरजेचे आहे किंवा एखाद्या व्यक्तीने अपराधाची वस्तुस्थिती न्यायालयासमोर किंवा पोलीस अधिकाऱ्यासमोर सांगू नये म्हणून त्याला धमकी दिली जाईल या व्यक्तीद्वारा अटक केली नसेल तर किंवा त्याला प्रलोभन दिलं जाईल पैसे दिले जातील किंवा अभिवचन दिलं जाईल त्या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी या व्यक्तीची अटक करणे गरजेचे आहे असं पोलीस अधिकाऱ्याला वाटेल तेव्हा ते याला विदाऊट वॉरंट अटक करतील किंवा जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला असं वाटेल की या व्यक्तीला जर अटक केली नाही तर भविष्यात हा व्यक्ती न्यायालयासमोर हजर राहील की नाही राहील याची काही निश्चिती किंवा गॅरंटी देता येत नाही म्हणून या व्यक्तीची अटक होणे गरजेचं आहे तेव्हा पोलीस अधिकाऱ्याला अशी खात्री होईल तेव्हा पोलीस अधिकारी याला अटक करू शकतील अशा दखलपात्र गुन्ह्यामध्ये विदाऊट वॉरंट पोलीस अधिकारी ज्या वेळेस अटक करतील तेव्हा अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणं अत्यंत गरजेचं आहे कलम एक्केचाळीस या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की विदाउट वॉरंट एखादा पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला या सिच्युएशनमध्ये अटक करू शकतो परंतु आता या ठिकाणी जो पोलीस अधिकारी या व्यक्तीला अटक करेल तर कोणत्या कारणासाठी या व्यक्तीची अटक झालेली आहे हे लेखी नमूद करावं लागेल पोलीस अधिकाऱ्याला जो पोलीस अधिकारी या व्यक्तीची या संदर्भानुसार अटक करेल तेव्हा त्यांना लेखी कारण नोंदवावं लागेल की या व्यक्तीला का अटक केलेली आहे किंवा इतकं सर्व असूनसुद्धा एवढे सर्व पावर असूनसुद्धा एखादे पोलीस अधिकारी जे आहेत ते या व्यक्तीला जर अटक करत नसतील तर भविष्यात न्यायदंडाधिकारी जे आहेत ते पोलीस अधिकाऱ्याला अटक का केली नाहीत याचंसुद्धा लेखी कारण विचारू शकतात तर अशा पद्धतीने कलम एक्केचाळीसचा अर्धा भाग आपण पाहिलेला आहे दोन केसेस आपण पाहिले आहेत एक की पोलीस अधिकाऱ्यासमोर जर एखादा दखलपात्र गुन्हा घडत असेल तर डायरेक्टली ते त्यांना अटक करू शकतात विदाऊट वॉरंट आणि जर पोलीस अधिकाऱ्यांना अशी फिर्याद मिळाली असेल किंवा माहिती मिळाली असेल किंवा वाजवी संशय असेल वाजवी संशयाच्या आधारे जर एखादे पोलीस अधिकारी अटक करत असतील तर त्यांच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे वाजवी संशय इज इक्वल टू पुरावा समजून घ्यायचं वाजवी संशय आहे म्हणजे पुरावा असलाच पाहिजे ठीक तर अशा प्रकारची कंडिशन असेल आणि या पाच कंडिशनपैकी एक कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला विदाऊट वॉरंट अटक करू शकतात अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर हजर करणं अनिवार्य आहे सोबतच अटक का केली कोणत्या कारणात स्तव केली ते कारणसुद्धा नमूद करणं गरजेचं आहे आणि अटक जर केलेली नसेल तर का अटक केली नव्हती या प्रकरणामध्ये ते सुद्धा लेखी द्यावं लागेल तर अशा पद्धतीने कलम एक्केचाळीसचा अर्धा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्केचाळीस सेक्शन फोर्टी वन जो आहे कलम एक्केचाळीस जो आहे त्याचा पुढच्या भागामध्ये विदाऊट वॉरंट एखादे पोलीस अधिकारी कशा पद्धतीने अटक करू शकतात धन्यवाद